सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो सेतू अभ्यास विषय मराठी इयत्ता दुसरी दिवस बत्तीस क्षेत्र वाचन क्षमता कौशल्य श्रवण भाषण वाचन संकल्पना चित्रवाचन आपण आज चित्रवाचन करून घेणार आहोत समोरचे चित्र पहा वयाचे वाचन करायचे आहे चित्र बघ चित्रात काय काय दिसते ते सांग तर चित्रवाचन करताना सुरुवातीला हे, हे कशाचे चित्र आहे हे सांगणे अपेक्षित आहे तर हे बाजाराचे चित्र आहे चित्रवर्णन करताना वरून खाली या क्रमाने करा म्हणजे प्रत्येक गोष्टीचे वर्णन करणे शक्य होय हे गाव आहे हिरवीगार झाडे दिसत आहेत गावाच्या जवळ मोठे मैदान आहे मैदानावरती बाजार भरलेला आहे इथे फळ विक्रेत्यांची दुकाने आहेत फळ विक्रेते फळे विकत आहेत काही माणसे फळे विकत घेत आहेत त्यांच्या हातात पिशवी आहे इथे काही फळ विक्रेते बसले आहेत त्यांनी मोठी छत्री घेतलेली आहे यावरून तुमच्या लक्षात आले असेलच की उन्हापासून संरक्षण मिळवण्यासाठी छत्री घेतलेली आहे फळे व्यवस्थित मांडलेली आहेत दोन महिला फळे विकत घेत आहेत इथे पहा दोन मुली शाळेला चाललेल्या आहेत त्यांनी गणवेश घातलेला आहे त्यांच्या पाठीवरती दफ्तर आहे हा भाजी विक्रेता आहे त्याने आपल्या गाड्यावरती विविध भाज्या ठेवल्या आहेत या दोन महिला भाजी विकत घेत आहेत हा ओली भेळचा गाडा आहे मुलाला भेळ खावीशी वाटत आहे त्याची आई त्याच्यासाठी भेळ विकत घेत आहे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये भेळ तयार करण्याची कृती पाहिलेली होती तुम्ही सुद्धा ती कृती आणखीन एकदा पहा व मस्तपैकी भेळ करून खावा हा आईस्क्रीमचा गाडा आहे हा मुलगा आईस्क्रीम खात आहे ही मुलगी आईस्क्रीम मागत आहे याप्रमाणे वाचन करायचे आहे तुमच्या गावात सुद्धा आठवडी बाजार भरत असेल त्याच्यामध्ये काही दुकाने दाखवलेली नाहीत तर या चित्रात सोडून आणखीन कोणकोणती कौन दुकाने तुमच्या बाजारामध्ये असतात ते सांगायचे आहे पुढील प्रश्न पहा चित्रात काय काय आहे त्यांची नावे लिहा व वा वाचन करा गाव घरे बाजार दुकाने मैदान भाजीवाला ओली ओलीभेळ आईस्क्रीम मुले गाडा छत्री झाडे मानसे, पुढील प्रश्न पहा चित्रात पाहिलेले व वा फलकावर वाचलेले अर्थपूर्ण शब्द शोधायला सांगावेत तर या ठिकाणी काही अक्षरे दिलेली आहेत याच्यामध्ये काही शब्द लपलेले आहेत ते शब्द शोधायचे आहेत मी काही शब्द शोधून दाखवतो तुम्ही राहिलेले शब्द शोधा पहा किती शब्द लपलाय पहा बाजार या ठिकाणचा शब्द पहा ओली भेळ या ठिकाणी एक शब्द लपलेला आहे पिशवी याप्रमाणे आणखीन खूप शब्द आहेत ते शब्द शोधा थँक्स फॉर वॉचिंग